डाकघर पुणे ग्रामीण विभागाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा टपाल तिकीट प्रकाशन सोहळ्याने सन्मान करण्यात आला. फिलेटेली सेक्शन्स मध्ये इंडियामध्ये 2011 पासून याची स्थापना झाल्यानंतर 2014 साली मायस्टेमची संकल्पनेची रुजुवात झाली आणि ती रुजुवात करताना आम्ही पुणे ग्रामीण विभागातर्फे असं ठरवण्यात आलंय की मध्यंतरी जसं पारखे सरांनी सांगितलेलं आहे की पोस्ट ऑफिस हळूहळू पोस्टमन पोस्ट ऑफिस किंवा तिथले जे काही व्यवहार आहेत हळूहळू दुरवण्यासारखे वाटतात. मग त्यांनी जवळ कसं यावं किंवा आम्ही खातेदारांना ग्राहकांना जे आमच्याकडे विमाधारक आहे त्यांना आम्ही आमच्याकडे जवळ करून त्यांना टिकवावं कसं ह्या उद्देशाने आम्ही असं ठरवलं की जे मान्यवर आहेत तालुक्यांमध्ये ज्यांनी काही एक अचीवमेंट केलेली आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अशांचा माय स्टॅम्प रिलीज करून एक यथोचित सन्मान करावा. यावेळी आयुर्वेदाचार्य डॉक्टर बालाजी तांबे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट माधवराव भोंडे, प्रसिद्ध लेखक अरविंद खरात, मनशेती केंद्राचे संचालक गजानन केळकर, ज्येष्ठ समाजसेवक धीरूबाई कल्याणजी, मावळता फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पारख, अधीक्षक डाकघर पुणे विभाग राजगणेश घुमारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. लोणावळा पोस्ट ऑफिसचे उपडकपाल यांनी प्रास्ताविकात टपाल तिकिटाचा इतिहास सांगितला. प्रकाशनाचे संक्षिप्त विवेचन राजघुमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मावळवर्ता फाउंडेशनच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मावळवर्ता फाउंडेशनचे विनय विद्वांस, बापूलाल तारे, संजय अडसुळे, जितेंद्र कल्याणजी, नवीन भुरट, मनीषा बोंबोरी, संदीप वर्तक, ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज आदींच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंज, औद्योगिक सहकारी वसाहतीचे अध्यक्ष देवराम लोखंडे, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, अरविंद मेहता, पांडुरंग तिखे, नामदेव डफळ यांच्यासह लोणावळा परिसरातील नागरिक आणि पोस्टाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर बालाजी तांबे यांचा प्रथम सन्मान झाला. लोणावळ्यातील ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयाचे ॲडव्होकेट माधवराव भोंडे, चला हवा येऊ द्या या मालिकेचे लेखक अरविंद जगताप, मनशक्तीचे संचालक गजानन केळकर, हसतमुखराय, ज्येष्ठ समाजसेवक धीरूबाई कल्याणजी आणि लोणा नगरीच्या प्रथम नागरिक सुरेखा जाधव यांचाही सन्मान करण्यात आला. लोणावळा पोस्टाच्या जुन्या खातेदार कल्पना आंबेकर, बचत प्रतिनिधी भारती गवळी, शैलेजा राणे तसेच प्रदीर्घ सेवेचा पुरस्कार संतोष सरदेशमुख यांना देण्यात आला. अरविंद खरात यांनी लेखातील गमती जमती सांगितल्या आणि ते म्हणाले, पत्रामुळे आपलं कधी कौतुक करेल त्याची अशी वेळ आली नव्हती, वाटलं नव्हतं. पण सुदैवाने हळूहळू पत्रांमध्ये बदल घडत गेले. कॉलेजमध्ये गेलो, आमच्या मराठीच्या बाई म्हणल्या की अरे जगताप निबंध चांगला लिहितो, तर मित्र ह्याचा वेगळा अर्थ आहे. जगताप मराठी चांगलं लिहितो, मग निबंध चांगलं, बाई कौतुक करताना जगतापला लिहित आहे, मग काय तो प्रेम पत्र लिहून गेला आमच्या मागे, खूप गरज दिसतो. मग अरे लिहून दे, आता लिहून दे. बरं, ह्याच्यात कसं असायचं की प्रत्येकाची डिमांड, आता पत्र लिहिताना मला तेवढं टेन्शन येत नाही, पण आता प्रेम पत्र लिहिताना त्याचं म्हणणं की मला होच म्हणाले पाहिजे. मग त्याच्यासाठी लिहायचं म्हणजे सगळं त्याचं असं की हे पण लिही ते पण लिही, मग त्याच्यावर तू जरा अभंग म्हणता, म्हणजे प्रेम पत्र नाही त्याच्या घरचे जरा वारी बिरी त्यांचं. या पद्धतीने डिमांड, या पद्धतीने मग असं अक्षर काढा, असं कर, मग गजल टाक, हे शेर टाक, तर असं करून करून बरं हा दिसायला क्रेज घ्यायचा. केवढं टेन्शन. पण यात काय झालं की हे सगळं सगळं करताना आपण एक आपल्या जबाबदाऱ्या कळत जात, माणसं काय काय अपेक्षा असतात लोकांच्या ते कळत जात आणि तो पत्रांचा प्रवास सुरू झाला. पण पत्रांची सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते, मी नेहमी एकच म्हणतो की मोबाईल हा फार फार तर आपल्या खिशात व्हायब्रेट होतो. मोबाईलवर जो मेसेज येतो, मोबाईलवर जे काय मेल येतात, मोबाईल व्हॉट्सअप येतो, तो आपल्या खिशात व्हायब्रेट होऊ शकतो. पण पत्र येतं तेव्हा आपल्या हृदयात एक
पत्र लिहिताना माणूस एक नेहमी लक्षात ठेवा की पत्र लिहिताना माणूस खूप महत्वाचा असेल, समोरचा माणूस खूप जवळचा असेल तेव्हा तो कागद उचलतो आणि पेन हातात, त्याला मनातून काहीतरी बोलायचं असतं तेव्हा तो कागद उचलतो आणि पेन हातात घेतो. पण ह्या खात्याला झालेला त्रास पण खूप इंटरेस्टिंग आहे. त्रास इंटरेस्टिंग आहे म्हणजे आता आपल्याला तो इंटरेस्टिंग वाटतो. पण पूर्वी पत्राची पद्धत कशी होती की पत्र जो पाठवायचा त्याला ते तिकीट वगैरे पैसे नसायचे. ज्याला ते पत्र पोहोचायचं, ज्याला पत्र मिळायचं त्याला ते पैसे भरावं लागायचे. तर इतके नालायक लोक होते त्या काळात. पण आजच आहेत असं नाही. लोक मुद्दाम पत्र पाठवायचे, एखादी दुश्मनी असते ना मुद्दाम पत्र पाठवायचे, मोठमोठे पत्र पाठवायचे, त्याला जास्त पैसे द्यावं. तर माणसाचं असं होतं माझं नाहीये, मला नाही आलं, मुद्दाम पाठवलं चुकीच आहे, ही इतकी वेळ यायची. मग त्याच्या पोस्ट खात्यात जगात बदल सुरू झाले की ज्याला आलंय त्याला पैसे नको, ज्याने पाठवले त्याला पैसे पाठवले, त्याला आकार दिला, भरायला लावला पाहिजे, त्याला दर लागले पाहिजे. त्याच्यात पुन्हा पुढे गोष्ट सुरू झाली तुम्हाला ऐकून कौत म्हणजे आश्चर्य वाटेल. पण पूर्वी पोस्टाने लोक काय काय वस्तू पाठवायचे, तर सुरुवातीला ज्या सुविधा सुरू झाल्या तर सामान वगैरे बाकीची गोष्ट हैराण व्हाल, लोक आपल्या मुलांना पण पाठवायचे, त्याला गावाला पाठवायचे, पत्ता लिहायचा, पोराला बसवून दिला, पाठवा. तर ही सगळ्यात डोकी दुखी होती पोस्टाची. म्हणजे लोक खुशाल पोस्टाने आपल्या ह्या माझ्या मुलाला ह्या गावाला पाठवायचे. आता काय करायचं याच. मग त्याच्यावर बंदी आणली कायद्याने की तुम्ही पोस्टाने फक्त पत्र पाठवा, लेखर मला पाठवू नका. सावरकरांची पत्र असतील, टिळकांची पत्र असतील, टिळकांचे पत्र खूप वाचण्यासारखं आहे. टिळकांनी आपल्या मुलाला लिहिलेलं अभ्यास करण्यासाठी. कुठल्याही बाबाने इतक्या मनलोचे पत्र लिहावं जसं ते लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं पत्र की आपल्या मुलाने अभ्यास कसा करावा, कोणता विषय पहिले सुरुवात करावा, या काळात चष्म्याची गरज नसते, या काळात फिरायची गरज नसते, सायकलचा या प्रत्येक गोष्टीत मुलाने काटकसरी कशी करावी, हे सगळं वाचून आपल्याला असं वाटतं की खरोखर पत्र नसते तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळल्याच नसत्या. तंत्रामुळे आपलं नुकसान झालंय असं नाही. मोबाईल किंवा या सगळ्या गोष्टींमुळे नुकसान झालंय ते फक्त पुरुषांचं. मोबाईल आल्यामुळे लोकेशन कळायला बायका तंत्रज्ञान बायकांना नेहमी वरदान. पूर्वी कसं बायका बिचारा नवरा घराच्या बाहेर गेला की विषय संपला, येईल तेव्हा खरं. पण आता जसं की दर अर्ध्या तासाला फोन करू शकतात कुठे. तर पूर्वी नवरे काय उत्तर द्यायचे, मीटिंग मध्ये, ऑफिस, 7 वाजता ऑफिस मध्ये, संध्याकाळी 7 वाजता ऑफिस मध्ये. मग तंत्रज्ञान आणखी बुडालं, मग त्याने त्याचा कॅमेरा आला मोबाईल मध्ये, लोकेशन. मग नवरा म्हणला मी नवरा असतो बार मध्ये, तो म्हणतो मी मीटिंग मध्ये, बायको म्हणते व्हिडिओ कॉल करतो. ते मोबाईल बाहेर पडते, 1 मिनिट थांब, 2 मिनिट थांब, आणि ते बाहेर कुठेतरी रस्त्यावर उभा राहून मीट. हा बोलो, कारण व्हिडिओ कॉल नाही करू शकते, मग तुमची चोरी पकडली जाते, त्याच्यामुळे खर्च कुठे झालाय लगेच मेसेज येतोय. तर हा मोबाईल हा पुरुषांसाठी जरा डेंजरस आहे, पण स्त्रियांसाठी तो वरदान आहे. आणि ह्याच्यातून फक्त दुर्दैव हे की आजही खूप म्हणजे 80% स्त्रिया याचा योग्य वापर खरं तर काय व्हायला पाहिजे की तो नवऱ्याला किंवा कुणाला जेवलं का आणि काय जेवण करायचं ह्याच्यासाठी नाही. हे तंत्रज्ञान जेव्हा बायका जास्त आत्मसात करतील, हे नवीन तंत्रज्ञान की मतदान करतात. पोस्टाला मतदान खूप जास्त होतं आणि महत्वाची गोष्ट म्हणून शेवटचा हा संदेश मला म्हणणं माझं की ज्या दिवशी बायका आपल्या नवऱ्याला विचारतील, विचारणं सोडून देतील की मी कुणाला मतदान करू, सगळ्यात घाणेरडा प्रश्न बायका आपल्या पूर्ण आयुष्यात विचारतात तो पुरुषाला विचारतात, बापाला नवऱ्याला, मी कुणाला मतदान करू. हा प्रश्न या देशातल्या लोकशाहीला अजूनही मागे ठेवतो. ज्या दिवशी बायका स्वतःच्या मनाने मतदान करतील त्या दिवशी खरोखर ही लोकशाही समृद्ध होईल. डाकघराच्या कार्याची महती सांगून डॉक्टर बालाजी तांबे म्हणाले, एक गोष्ट आहे की आपल्या ज्या भावना आहेत त्या आपल्याला फोनने किंवा कुठल्या व्हॉट्सअपने वगैरे आल्या तर त्या आपण पाहतो, परंतु ते रुजण्याचं काम जास्त होत नाही. आणि आपण नाही म्हणतो की आम्ही असं समजतो की सरस्वती जी आहे ती त्या कागदामध्ये त्या छापील याच्यामध्ये आहे आणि ही जी त्याच्याबरोबर असलेली शक्ती आहे ती त्याच्यावर लिहिलेली जी अक्षर आहे त्याच्यामध्ये असते. हे सगळं जे मोबाईलचं किंवा तंत्र आहे कॉम्प्युटरचं ते सगळं पुसत जाणार आहे. म्हणजे मला तर कुठेतरी मोठं काहीतरी पाठवलं की ते सगळं इकडे इकडे हलवून मोठं कर लहान कर बाजूला कर, हे करण्यामध्ये आपली स्मृती जी आहे
ती नीट ग्रास करू शकत नाही काय लिहिलंय आणि आपल्याला काय ठेवायचं. पुन्हा नंतर पुन्हा 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 मोबाईलवरचे निरोप आपण वाचत नाही. पत्र असलं इथे सांभाळून ठेवणं म्हणजे जर एखाद्या माणसाला नोकरी लागली तर त्या नोकरी लागण्यामुळे त्या पत्र जेव्हा येतं अपॉइंटमेंटचं तेव्हा त्याला जो काही आनंद होत असतो तो आनंद त्याला जर व्हॉट्सअपने आला की तुझी नोकरी कन्फर्म झाली नक्कीच होत नाही. आणि आता सध्या अशी चर्चा चालू आहे, मी सकाळ माध्यमांशी जोडलेलं आहे, तर त्या ठिकाणी की आता पेपरचे छापायचे दिवस गेले म्हटलं कुठेही दिवस गेले नाही, सर्व देश फिरलोय, प्रत्येक ठिकाणी मोठी मोठी वर्तमानपत्र अजूनही चालू आहे. आणि हलक्या हलक्या आता पुन्हा समज असा होतोय की ही वर्तमानपत्र राहायलाच पाहिजे. आणि पत्र आपण पुन्हा वाचतो नव्हे तर एखाद्याचं प्रेमपत्र असलं, एखाद्याचं आशीर्वादाचं असलं, आमच्या तीर्थरूपाने साध्या दोन ओळी जरी लिहिल्या तर तो एक जो काही मेसेज आहे ती पत्र आपण सहसा लगेच फाडून टाकून कचऱ्याच्या टोपलीत टाकत नाही आणि ती पत्र आपण जपून ठेवतो. बऱ्याचशा पत्रांवरती काहीतरी श्री गणेशायांना श्री समर्थ काहीतरी लिहिलं असतं. तर अशा तऱ्हेने जो एक आपला भावनिक संबंध जोडण्याचं काम होतं ते या पत्रांनी होत असे ते आता होत नाही आणि पत्र ही यायलाच पाहिजे. शिवाय काय की माझ्या जे काही संशोधन आणि आम्ही जे काही पाहतोय की मी या कागदाला स्पर्श केला तर त्या कागदाला काही अंशी कळलेले परंतु माझे तरंग जे आहेत माझ्या पर्सनॅलिटीचा छान जो आहे तो प्रत्येक वेळा अंधकारामध्ये माझी शाईन आहे. पुस्तक टच केलं तरी सुद्धा त्या कागदावरती माझ्या भावना येतात आणि त्या भावना ते पत्र घेऊन येतं. लोणावळा नगर परिषदेच्या 4 वर्षाच्या विकास कामाचा आढावा घेऊन नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या, आज या डाक खात्याकडे अनेक योजना परवा काळेसाहेब पाटील आले त्यावेळी देखील आम्ही चर्चा केली की सुकन्या योजना अनेक लोकांना माहिती नाहीये, तर ती योजना जर आपण सगळ्यांनी अंमलात आणली तर निश्चितपणे एखादे गरीब फॅमिली असेल त्यांचं देखील संसार एक त्याला मदतीचा हातभार लागेल. आज या ठिकाणी आम्ही त्यांना त्याशी शब्द दिला की महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून स्लम एरियामध्ये अनेक गरजू लोक राहतात आणि त्यांची सुरुवात त्यांचं पासबुक त्यांचं खातं सुरू करून द्यायची जबाबदारी आम्ही घेऊ. सुकन्या योजना ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर मागच्या वेळी सर्वेसाहेब आम्ही एक कार्यक्रम देखील घेतला होता की सुकन्या योजना ही कोण बरेच अनेक योजना आहे आणि त्यासाठी खास करून सर्व पोस्ट खात्याची लोक आम्ही बोलवली होती, अनेक महिला त्या ठिकाणी आल्या होत्या आणि सर्वात ज्याची विश्वासार्हता आहे ते म्हणजे हे पोस्ट खातं. काल परवा माझ्याकडे एक दोन जण आले होते महिला होत्या, त्यांनी एखादी कुठली तरी अशी साधी बँक सुरू झाली त्या बँकेत त्यांनी पैसे जमा केले परंतु ती बँक कुठे गेली हे माहिती नाही, बँकेचे पैसे घेऊन जाणारी बाई सापडत नाही, तर अशी परिस्थिती महिलांवर येऊ शकते. म्हणून आपण सगळ्यांनी मी परवा त्यांना विचारलं की एखाद्या महिलेला जर एफडी करायची असेल आणि तिला दर महिन्याला उत्पन्न पाहिजे असेल तर किती ठेव ठेवू शकते, तर अशा अनेक योजना आहेत आणि म्हणून साठी आपल्या हक्काचं ठिकाण कुठलं असेल तर आपले डाकघर पोस्टमेन खातं आणि पोस्ट ऑफिस यात जर तुम्ही आपली रक्कम ठेवली तर ती खात्रीशीर असते आणि त्याच्याबरोबर विश्वास ठेवला गेला पाहिजे. म्हणून साठी सुकन्या योजना ही घराघरात पोहोचली पाहिजे कारण मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा तिचं खातं खोलून द्यायची जबाबदारी आम्ही येऊ. कारण 1000 रुपयाचं जर आपण खातं खोललं तर कुठली महिला दर वर्षाला 1000 रुपये भरू शकते मुलगी 14 वर्षाची होईपर्यंत आणि त्यानंतर तिला जे फायदे मिळणारे की ज्यावेळेस शिक्षणाची गरज असते मुलांना त्यावेळेस आपण याच्याकडे माग त्याच्याकडे माग तर आपल्या हक्काचा आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपण ही योजना अंमलात आणू शकतो आणि हे करू शकतो. तर आम्ही देखील ठरवलेलं आहे की महिला बालकल्याण समितीच्या वतीने असाच एखादा चांगला कार्यक्रम महिलांचा आपण घेऊया, जास्तीत जास्त महिला म्हणजे त्यांच्यापर्यंत कसा लाभ पोहोचेल अनेक योजना ज्या पोस्ट खात्याच्या असतील त्याही पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. सन्मान मूर्तींचा अल्प परिचय प्रशांत पुराणिक आणि संगीता दाते यांनी करून दिला. आभार डाकघर सहाय्यक अधीक्षक दत्तात्रय वराडी यांनी मानले.